नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। कार्तिकी एकादशी हरिनाम गजरात साजरी। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 725 व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशी मंगळवारी दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी हरिनाम गजरात साजरे करण्यात आले। बुधवारी दिनांक 1 डिसेंबर रोजी श्रींचा रथोत्सव गोपाळपुरातून निघणार असल्याचं श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितलं। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वैष्णवांची मांदियाळी कार्तिकी वारी सोहळा अनुभवण्यासाठी आळंदीत दाखल झाली आहे। अखंड माऊली नामाचा जयघोष करत आलेल्या लाखो वैष्णवांची पावले माऊलींच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी गेली 4 दिवसांपासून विसावली असून शहरात सर्वच रस्त्यांवर वारकऱ्यांचा उत्साह दिसत आहे। हरिनामाच्या गजराने आळंदी आता दुमदुमली आहे। थेट माऊलींच्या संजीवन समाधीच्या स्पर्श दर्शनाऐवजी यंदा कोविडमुळे मुखदर्शनाची सोय करण्यात आली असल्यानं दर्शनाचा वेग जास्त दिसून येतोय। आज मंगळवारी दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी कार्तिकी एकादशीचा मुख्य कार्यक्रम सकाळपासूनच सुरू झाला। दुपारी 1 वाजता माऊलींची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी देऊळ वाड्याबाहेर निघाली होती। पहाटेपासूनच वारकरी दर्शन मंडपात माऊलींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी रांगेत उभे होते। पहाटेचा पवमान अभिषेक, नित्य उपचार, आरती, नैवेद्य या सर्व गोष्टी वगळता 24 तास दर्शन सेवा सुरू आहे। आज मंगळवारी पहाटे 2 पर्यंत माऊलींच्या समाधीवर पवमान पूजा आणि अभिषेक करण्यात आला। दुपारी 12 ते 12:30 दरम्यान महानैवेद्य आणि दुपारी 1 वाजता माऊलींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। रात्री 8:30 सुमारास पालखीचे मंदिरात आगमन व धुपारती करण्यात आली। पंढरपूर येथील कार्तिकी यात्रा 3 दिवसांची असते तर आळंदी येथील यात्रेचा कालावधी 8 दिवसांचा असतो, त्यामुळे येथे भाविकांचा प्रचंड ओघ असतो। भाविकांच्या भक्तिभावामध्ये ही यात्रा साजरी होते। या सोहळ्याचे यंदा 725वे वर्ष आहे, त्यामुळे सर्व भक्तगण भक्तीमध्ये रममान झालेले आहेत। श्री क्षेत्र निमगाव खंडोबा परिसरातील आणि काळूसच्या वाटेकरवाडी गावच्या हद्दीतील भीमा नदीवरील कोल्हापूर बंधाऱ्याचे 297 लोखंडी ढापे चोरल्या प्रकरणी 3 जणांना खेड पोलिसांनी पेट्रोलिंग करताना टेम्पो, दुचाकी आणि मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे। चास्कमान पाटबंधारे विभागाचे कर्मचारी दत्तात्रय लक्ष्मण गुंडाळ यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी आरोपी टेक बहादूर करम सिंग बोहरा, सुनील विजय कोळी, तुकाराम पांडुरंग कांबळे सर्वजण सध्या राहणार काळेवाडी पिंपरी यांना पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून पकडलेल्या 3 आरोपींनी निमगाव व वाटेकरवाडी दरम्यान भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्याजवळ ठेवण्यात आलेले लोखंडी दरवाजे रात्रीच्या वेळी छोट्या टेम्पोतून घेऊन जात होते। खेड पोलिसांना संशयितरित्या टेम्पो जाताना दिसला। टेम्पो चालकाची चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली देऊन इतर 2 साथीदारांची नावे सांगितली। एकूण 297 जीर्ण झालेले 89,000 रुपये किमतीचे लोखंडी ढापे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। वाटेकरवाडीचे ढापे चोरट्यांनी चोरले तरी पाटबंधारे विभागाला याचा थांग पत्ता नव्हता। मुळात निकामी झालेले लोखंडी दरवाजे अनेक वर्ष बेवारस स्थितीत उघड्यावर पडून होते। पोलिसांनी पाटबंधारे विभागाला माहिती दिल्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग आली। आरोपींनी इतर काही चोऱ्या केल्या आहेत का याबाबत पुढील तपास खेड पोलीस करत आहेत। भावाच्या शेतात सुरू असलेल्या ट्रॅक्टर चालकाला पाटामध्ये माती येणार नाही याची काळजी घेऊन ट्रॅक्टर चालवण्यास सांगितल्याने भावाने आणि त्याच्या 2 मुलांनी भावाला बेदम मारहाण केली, तसेच जीवी मारण्याची धमकी दिली। ही घटना सोमवार दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजी चाकणजवळील बिरदवडी तालुका खेड येथे घडली। हनुमंत लक्ष्मण काळडोके वय वर्ष 68 राहणार बिरदवडी तालुका खेड असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। त्यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार ज्ञानेश्वर काळडोके, सचिन ज्ञानेश्वर काळडोके, संजय ज्ञानेश्वर काळडोके सर्व राहणार बिरदवडी तालुका खेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, तर या प्रकरणाचा चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत। राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या 75 जिल्हा परिषद सदस्य संख्येवरून 85 सदस्यांपर्यंत करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे पुणे जिल्हा परिषद सदस्य संख्येत वाढ होणार आहे, तर 41,323 लोकसंख्येचा गट निश्चित होणार आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना 30 नोव्हेंबर पर्यंत गट आणि गण रचनेचा प्रारूप आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। शासनाच्या निर्णयामुळे पुणे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 73 वरून 82 वर जाणार आहे, त्यामुळे खेड तालुक्यातील 7 जिल्हा परिषद सदस्य संख्येत 2 गटाची भर पडणार, तर पंचायत समितीचे 4 सदस्य वाढणार आहेत।
खेड तालुक्यात लोकसंख्येच्या निकषानुसार 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती गण होणार असल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. माऊलींच्या 725 संजीवन सोहळ्यातील कार्तिक एकादशीच्या महापूजेसाठी प्रमुख अतिथी आलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांना बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी अर्धा तास रोखून धरलं. विशेष म्हणजे निर्मला पानसरेंनी आपण जिल्हा परिषद अध्यक्ष आहोत अशी ओळख सांगूनही मंदिराबाहेर पान दरवाजात बंदोबस्तला असलेल्या 2 सहाय्यक पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांना मंदिर प्रवेशात सुमारे अर्धा तास वेटिंग करावं लागलं. मात्र तहसीलदार आणि देवस्थानने तत्परता दाखवून निर्मला पानसरेंना मंदिरात घेतलं. दरम्यान मंदिरा प्रवेशानंतर अध्यक्ष निर्मला पानसरेंनी हा पहिला प्रकार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांना सांगून पोलीस प्रशासनाच्या नियोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकारची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं पानसरे यांनी सांगितलं. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी खेड तालुक्यात सोसायटी गटातून आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तालुक्यातील 104 सोसायटी मतदार प्रतिनिधी आहेत. आता तालुक्यात राजकीय वातावरण पाहता विरोधी गट निष्क्रिय असल्यानं आमदार मोहिते यांनाही निवडणूक सोपी जाणार असल्याची चर्चा आहे. 6 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मात्र कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून मतदार प्रतिनिधींना संपर्कात ठेवून लक्ष ठेवण्याची चर्चा आहे. PDCC बँकेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत 27 अर्ज देण्यात आले. 29 नोव्हेंबरला पहिल्याच दिवशी विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यांच्यासह आमदार दिलीप मोहिते, आमदार संजय जगताप आणि संजय काळे या 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. 1 डिसेंबर पासून ग्रामीण भागातील 1 ते 4 पर्यंत शाळा बंद राहणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश काढले. दरम्यान 5 ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू राहणार आहेत. खेड तालुक्यातील रुग्णसंख्या आता निचांकी पातळीवर स्थिरावली आहे. मंगळवारी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी खेड तालुक्यात केवळ 1 नवीन रुग्ण आढळून आला. नव्यानं मिळालेला रुग्ण राजगुरू नगरपालिका हद्दीतील असून तालुक्यात सद्यस्थितीत 28 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती खेड आरोग्य प्रशासनानं दिली आहे. राहत्या खोलीतील छतावरील सिलिंगच्या पंख्याला दोरीच्या सहाय्यानं 32 वर्षीय तरुणानं गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. चाकण येथील आंबेठाण चौकात ही घटना घडली आहे. संबंधित तरुणाच्या आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाहीये. चाकण पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. फुलचंद मोहनलाल जांगीड वय वर्ष 32 राहणार कृष्णा सायकल मार्टच्या पाठीमागे आंबेठाण चौक चाकण असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. चाकण पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केलाय. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये एकादशीमुळे रताळ्यांची भरपूर आवक झाली. चाकण बाजारात रताळ्यांना मोठी मागणी असून त्यांचे भाव मात्र स्थिर आहेत. चाकणमध्ये रताळ्याचे भाव किलोला 22 रुपये एवढे होते. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाकण परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करता निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या मोशी ते चांडोली या टप्प्यातील रस्त्याचं काम तातडीनं सुरू करण्याच्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मागणीला आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी अनेक महत्वाच्या प्रकल्पांबाबत निवेदन देऊन चर्चा केली. येत्या काळात 7-12 उतारावर मालक असणाऱ्यांच्या आधार क्रमांक नोंदवण्याची प्रक्रिया कार्यान्वित करण्याच्या हालचाली शासन दरबारी सुरू झाल्यात. जमिनीच्या कब्जा सदरी आता 7-12 उतारावर आधार नंबर जोडण्यामुळे नाव साधर्म्यामुळे होणाऱ्या खोट्या खरेदी विक्री व्यवहाराच्या वाढलेल्या घटना आणि त्यातून नाआलात खटल्यांची संख्या पाहता आधार लिंकमुळे या गैरप्रकाराला आळा बसून खरेदीदाराची फसवणुकीचे प्रकारासह जमीन मालकांची होणारी घुसमट थांबण्यास मदत होणार आहे. यासाठी संगणक प्रणाली करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. खेड तालुक्यातील चांदूस आणि शेलगावच्या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याची माहिती सहकार दुय्यम निबंधक हरीश कांबळे यांनी दिली. राजगुरुनगर येथील सहकार निबंधक कार्यालयात बुधवारी दिनांक 1 ते 7 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुका त्वरित घेण्यात याव्यात अशी मागणी खेड तालुका ग्राहक हक्क समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. सन 2019 मध्ये येथील नगर परिषद सदस्यांची मुदत संपली आहे. शहरातील अनेक समस्या आव असून उभ्यात.
चाकण शहरात देखील अशीच स्थिती असून काम नाही घरी आणि सांडून भारी या म्हणीप्रमाणे एक एक काम अनेकदा केलं जात असून एकाच ठिकाणी अनेकदा रस्ते करून पुन्हा खोदाई करून पुन्हा हेच रस्ते पेवर ब्लॉक पुन्हा नव्यानं केलं जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. चाकण शहरात अशा घटनांच्या बाबत आवाज उठवणाऱ्या मंडळींना वेगवेगळ्या प्रकारे त्रस्त करून आपले हेतू साध्य करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आरोप होत आहेत. खेड तालुक्यात मागील 2 दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. या वातावरणाचा पिकांवर परिणाम होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. राजगुरुनगर इथं महात्मा गांधी विद्यालयातील बाफना रंग मंदिरात शुक्रवारी 3 ते 6 डिसेंबर असे 4 दिवस व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय. रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर आणि मांदळे विकास वर्धिनी यांच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेचे 18वे वर्ष आहे. अभिनेते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आहार तज्ज्ञ डॉक्टर प्रणिता अशोक, निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर, नाट्यसिने अभिनेत्री स्मिता ओक आणि विनोदवीर दिलीप हल्ल्याळ आदींचे व्याख्यान होणार आहे. चाकण शुक्रापूर रस्त्यावर मंगळवारी दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे प्रवासी वाहक चालक यांचे प्रचंड हाल झाले. चाकण शुक्रापूर रस्त्यावर वाहन चालक विशेषतः अवजड वाहन चालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून बेशिस्तपणे वाहने चालवून मोठी वाहतूक कोंडी आणि अपघातांना निमंत्रण देत आहेत. येथील माणिक चौक ते विशाल गार्डन या दरम्यान सातत्यानं वाहतूक कोंडी होत असल्याची बाब मागील काही दिवसांपासून समोर येते. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.